नमस्कार, मी वैष्णवी। आपण पाहत इंडियन टीव्ही न्यूज। इंडियन टीव्ही न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत आहे। चला तर नजर टाकूयाच्या काही विशेष घडामोडींवर। कल्याण डोंबिवली परिसरातील डोंबिवली शहरात राहणाऱ्या शूरवीर कॅप्टन विनयकुमार सचान यांना मातृभूमीच्या रक्षणासाठी काश्मीर येथे दहशतवाद्यांशी लढताना 24 मार्चला वीरमरण आले। त्यामुळे 24 मार्च या दिवशी कॅप्टन विनयकुमार सचान यांचे स्मृतिप्रित्यर्थ महापालिकेतर्फे डोंबिवली येथील हरिभक्त परायण श्री सावळा महाराज म्हात्रे क्रीडा संकुलातील त्यांच्या स्मारकास पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली। आजही कॅप्टन विनयकुमार सचान यांच्या स्मृतिदिनी महापालिका उपायुक्त स्वाती देशपांडे यांनी त्यांच्या स्मारकास पुष्पचक्र अर्पण करून भावपूर्ण आदरांजली वाहिली। यावेळी उपस्थित कॅप्टन विनयकुमार सचान यांचे माता पिता, बहीण तसेच महापालिका सचिव संजय जाधव, कार्यकारी अभियंता रोहिणी लोकरे, श्रीकांत मुंडे, सहाय्यक आयुक्त भरत पाटील, सहाय्यक सुरक्षा अधिकारी किसन जाधव यांनी देखील कॅप्टन विनयकुमार सचान यांच्या स्मारकास पुष्पसुमने अर्पण करून आदरांजली वाहिली। या समय इतर अधिकारी, कर्मचारी वर्ग तसेच कॅप्टन विनयकुमार सचान यांचे नातेवाईक व नागरिक उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, इंडियन टीव्ही न्यूज। या होते इंडियन टीव्ही न्यूज। तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात, 9320420420। तर आता वेळ झाली निरोप घेण्याची। उद्या पुन्हा भेटूया याच ठिकाणी। तोपर्यंत धन्यवाद।